कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आणि मोहरम हे सण सर्व नियमांचं पालन करून आनंदाने साजरे करावेत असं आवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केलंय. सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव आणि मोहरम साजरा करता येणार नाही. तसंच गणेशोत्सवामध्ये मूर्ती विकण्यासाठी दरवर्षाप्रमाणे बाजार कुठंही भरणार नाही. कोणत्याही सार्वजनिक मंडळांना मंडप घालण्यास परवानगी मिळणार नाही. तसंच कोणत्याही मंडळाला देखावे सादर करता येणार नाहीत. घरगुती गणपती बसवणाऱ्यांनी तसंच सार्वजनिक संस्थांनी किंवा मंडळांनी बसवलेले गणपती हे सार्वजनिक ठिकाणी विसर्जन करता येणार नाहीत. तसंच गणेश मंडळांना डॉल्बी बँड पथक लावता येणार नाही असंही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितलं. याच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कुठेही गणेशोत्सव साजरं करण्याला परवानगी मिळणार नाही. जिथं परमनंट एखादं ठिकाण आहे या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता येईल. साजरा करत असताना आगमनाची मिरवणूक काढू नये, मोठ्या प्रमाणावरती गर्दी करू नये, 10 पेक्षा जास्ती लोक आरतीला थांबू नये. आरास असेल, सजीव देखावे असतील किंवा इतर प्रकारचे देखावे आणि भपकेबाजी करू नये. या संदर्भात सर्व गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना मी विनंती केलेली आहे आणि त्याचा खूप चांगला असा सकारात्मक प्रतिसाद दिसून येतो. गणेश मूर्तींचं विक्री ही एका ठिकाणी होऊन त्याच्यामुळे गर्दी होऊ नये या संदर्भातलं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. विसर्जनासाठी जिथं पारंपरिक घाट होते, जिथं मोठ्या प्रमाणात गर्दी जमत होती, तिथं विसर्जन करू नये. आपल्या घरी विसर्जन करावं, जागेवरती विसर्जन करावं, खाजगी ठिकाणी कुठेतरी विसर्जन करावं किंवा स्थानिक संस्थांनी काही हौद बांधले असेल त्याच्यामध्ये विसर्जन करून प्रशासनाला सहकार्य केल्यास निश्चित करोनाची बाधा दुसऱ्यांदा पोहोचणार नाही याची जबाबदारी प्रत्येकाने जर घेतली तर आपण हा उत्सव आनंदाने साजरा करू असं मला वाटतं. याबरोबरच या कालावधीमध्ये मोहरमसुद्धा साजरा करण्यात येत आहे आणि याच्यामध्ये सुद्धा ताबूत, पंजे किंवा डोल्या सवारी हे सुद्धा सार्वजनिक ठिकाणी याची स्थापना करू नये. भेटीसाठी त्यांना बाहेर मिरवणुकीने काढू नये व विसर्जनाच्या वेळेलासुद्धा मिरवणुका काढू नये. या संदर्भात आवाहन सर्वांना करण्यात आले असून याचाही खूप सकारात्मक असा प्रतिसाद दिसून येते. मोठ्या प्रमाणावरती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीचे उत्सव रद्द करून त्याला मिळणारा जो निधी आहे तो सामाजिक कामासाठी वापरण्यासाठीचं जे आवाहन दिलेलं आहे तर सर्व मंडळांचं मी मनपूर्वक कौतुक करतो. तसंच ताबूत आणि पंजे याचंसुद्धा स्थापना न करता त्याचा सामाजिक उपयोग करण्याचा जे प्रयत्न करत आहेत ते सर्वांचाही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 2700 सार्वजनिक गणेश मंडळं असून त्यापैकी सुमारे 150 गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे मोहरममध्ये जिल्ह्यात सुमारे 800 पंजे, 160 ताबूत, 259 डोले आणि 211 सवारी आहेत. यातील अनेकांनी उत्सव साजरा न करण्याबाबत निर्णय घेतला असल्याचंही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितलं. हे दोन्ही धार्मिक सण शांततेत साजरे व्हावेत यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून सुमारे 3000 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचंही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांची उपस्थिती होती.